कांग्रेस नेता रविंद्र सावंत के जन्मदिन पर आज नेरुर में कई जन कल्याणकारी कार्यक्रम आयोजित किए गए। इंटक जिलाध्यक्ष ने सबसे पहले अनाथालय जाकर गरीब और अनाथ बच्चों के साथ केक काटा। वहीं नेरुल के जनसंपर्क कार्यालय में आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम के बीच उन्होंने अपने सैकड़ों समर्थकों और परिजनों के साथ जन्मदिन मनाया और केक काटकर सबकी शुभकामनाएं स्वीकार की। इस दौरान कांग्रेस जिलाध्यक्ष अनिल कौशिक और प्रवक्ता नासिर हुसैन समेत कई पदाधिकारियों और कांग्रेस कार्यकर्ताओं ने इंटक जिलाध्यक्ष रविंद्र सावंत को शुभेच्छा दी और उन्हें आम जनता का नेता बताते हुए उनके दीर्घायु की कामना की। 25 फेब्रुवारी म्हणजे हा आमच्या सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस आहे। कामगार नेते रवींद्र सावंत यांचा आज वाढदिवस आहे आणि कामगार नेते म्हटल्याच्या नंतर कामगार नेत्यांवरती सगळेच जण प्रेम करतात। त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना आणि माझ्या टीमतर्फे नेहरू ब्लॉक काँग्रेस कमिटीतर्फे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दे। रवींद्र सावंत साहेबांचा जो वाढदिवस आहे, या वाढदिवसानिमित्त जनतेचं जे प्रेम तुम्ही बघताय, खऱ्या अर्थाने त्यांनी जे विभागामध्ये आणि समाजामध्ये आणि आज काँग्रेस पक्षाच्या मी त्यांनी जे कार्य केलेले आहे त्याचं जे औचित्य आहे आणि त्याचं जे प्रसिद्धी आहे, त्यामुळं साहेबांना हे असं दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांनी जे त्यांचे जे कार्य चालू आहे आज इंटकच्या माध्यमातून, युनियनच्या माध्यमातून सर्व कामगारांचं म्हणा, विभागातल्या जनतेचं म्हणा, जे कार्य करतात हे ते खूपच चांगलं करतात आणि कार्य करतात, म्हणून आज हे प्रेम आहे। काँग्रेस नेता के जन्मदिन पर महिला और बच्चों के लिए कई स्पर्धा कार्यक्रम भी आयोजित किए गए थे जिनके पुरस्कार बांटे गए। यहाँ इंटक जिलाध्यक्ष रविंद्र सावंत ने अपने जन्मदिन पर मिले नागरिकों और कांग्रेस नेताओं के आशीर्वाद एवं शुभेच्छा के लिए आभार जताते हुए कहा कि जनता के इस प्यार और सम्मान से खुशी और काम करने की प्रेरणा मिलती है। 25 तारीख म्हटलं की लोकांचा आनंदाचा कार्यक्रम असं आमचे कार्यकर्ते बोलतात। काल रात्री 12 वाजल्यापासून आमच्या कार्यकर्त्यांनी उत्साहाने कार्यक्रम केक कापून साजरा केला। कार्यकर्ते म्हणजेच माझी सगळी संपत्ती आहे। वर्षभर आमचे कार्यक्रम चालू असतात। या वर्षभर कार्यक्रमामध्ये जे ज्या प्रत्येक वेळेला आम्ही महिलांचे, ज्येष्ठ नागरिकांचे, मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेतो, आज आपण पाहतो की माझे जेवढे चाहता वर्ग आहे, माझ्या आवडणारे जेवढे, मला म्हणजे माझ्यावर प्रेम करणारे जेवढे नागरिक आहेत, ते आज उत्स्फूर्तीने सगळे आनंदाने इथे आलेत। सांस्कृतिक कार्यक्रम होता। खरोखर मी तमाम सर्व माझ्या जवळच्या आप्तेष्ट ज्येष्ठ नागरिक आणि महिला आया भगिनी जे आलेले त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।